विश्व मध्ये आपलं स्वागत। पेण व महाड नगर पालिकेने स्वयंसेवी संस्थांमार्फत कोरोना संदर्भात तपासणी सुरू केली आहे। यासह आणखी बातम्यांचा आढावा घेऊयात फक्त आपलं विश्व। अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात आतापर्यंत 70 ग्रामस्थ कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा पुढे सरसावली, पण स्थानिक ग्रामस्थ तपासणी करण्यास प्रखर विरोध करीत आहेत। हा विरोध तपासणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर थुंकण्यापर्यंत गेल्याने इथल्या आरोग्याची समस्या वेगळ्याच वर्णनावर येऊन ठेपली आहे। या विरोधात महिलांचा भरणा अधिक आहे। अलिबागचे तहसीलदार आणि पोलीस या ठिकाणी लोकांना समजावत आहेत, पण कोणीही ऐकण्यास तयार नाही। अंगावर ते जवळपास म्हणजे धावून आलेले आहेत। महिला वर्ग आहे, पॉझिटिव्ह पेशंटसुद्धा कुठल्याही प्रकारचा मास्क न घालता या ठिकाणी भांडण करण्यात आलेलं आहे। मुख्यतः त्यांच्या मनामध्ये असा समज आहे की आम्हाला काहीही झालं नसताना पॉझिटिव्हचे अहवाल दिलेले आहेत, किंवा आपण जे काही महत्त्व सांगत आहे विलगीकरणाचं महत्त्व सांगत आहे याबाबत देखील त्यांचा कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही आहे। त्यांना आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु त्यांच्याकडून सहकार्य नसल्यामुळे आम्हाला आमचं जे काही कोरोना प्रतिबंधात्मक काम जे आहे त्यासाठी अडथळा येत आहे। आम्हाला कुणाला कोरोना झाला नाही, तुम्ही आमची तपासणी करू नका, सगळे इथून चालते व्हा, असं बोडणी गावातील महिला नागरिक भडकून बोलत आहेत। सध्या बोडणी गावात वातावरण तापलेले असून जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगावमध्ये आपला बाजार या सुपर मार्केटमध्ये ग्राहक व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे। ग्राहकांचे सोशल डिस्टन्सिंग पाळून ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर तसेच थर्मल ऑक्सी टेम्परेचर मशीनद्वारे तपासणी करूनच आपला बाजारमध्ये प्रवेश दिला जात आहे। सुपर मार्केटमध्ये आपण येणार जाणाऱ्या लोकांच्या काळजीसाठी किंवा आपल्या इथं असणारे कामगार वगैरे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण काही उपाययोजना राबवलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपण ऑक्सिमीटर थर्मामीटरची सोय केलेली आहे। त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक कस्टमरचं इथं चेकिंग केलं जातं। तसंच आपण हँड सॅनिटायझर प्रत्येक कस्टमरसाठी त्याचीही इथं योजना केली। पेण शहरामध्ये कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे असल्याचा विचार करून आजपासून पेण शहरात पेण पालिकेच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने शहरातील नागरिकांची आजपासून सलग 4 दिवस आरोग्य तपासणी करण्यात येत आहे। या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी सहकार्य करून तपासणी करून घ्या आणि आपले आरोग्य निरोगी ठेवून कोरोनामुक्त शहर करूया, असे आवाहन पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले आहे। आज महाडमध्ये काकासाहेब चितळे स्मृती केंद्र व जनकल्याण रक्तफेडी यांच्या संयुक्त विद्यमाने थर्मल स्क्रीनिंगचा श्रीगणेश करून कोविड-19 साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य तपासणीस सुरुवात केली गेली आहे। दिनांक 22, 23, 24 व 25 जुलैपर्यंत 42 कोविड योद्ध्यांकडून संपूर्ण महाडमध्ये नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे। यासंबंधी प्राचार्य समीर बुटाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जे भीतीचं वातावरण होतं ते हळूहळू त्यांच्या मनातून निघून जाईल आणि प्रत्येकाला कळेल की त्याच्या साधारणतः तापमानाची पातळी काय आहे, टेम्परेचर किती आहे, त्याचा ऑक्सिमीटर किती आहे, आणि त्यामुळे लोकांनी शिकतं थोडी त्याची भीती कमी होईल हा त्याच्यामागचा उद्देश आहे। महाडमध्ये जे आता कोरोनाचं जे भीतीचं सावट आहे त्याचं मुळं काही दृष्टीने दूर होण्याचा प्रयत्न होईल। आज रायगड जिल्ह्यात 1,439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। यात पनवेल वगळता सर्वाधिक 53 रुग्ण खालापूर तालुक्यात आढळून आले आहेत। त्या खालोखाल पेण 42, महाड 33, अलिबाग 25, उरण 18, माणगाव व श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी 11, तर कर्जतमध्ये 9 रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून येते। आज 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 401 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत।